सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून अडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केलं। सोमवारी उत्तर तहसील कार्यालय इथं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने नरसय्या अडम मास्तर यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी एमएच शेख, व्यंकटेश कोंगारी, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम, बापू साबळे, सनी शेट्टी, दीपक निकंबे, नरसिंग मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेत आबाल वृद्ध कार्यकर्ते खांद्यावर लाल झेंडा, डोक्यावर लाल टोपी, गळ्यात लाल शेले घेऊन ढोल ताशा आणि हलगीनाद करत घोषणा देत सहभागी झाले होते। या पदयात्रेत आकर्षक असा प्रचार रथ सजवण्यात आला होता। या रथात अडम मास्तर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका कामिनी अडम, पक्षाचे राज्य सचिव डॉ उदय नारकर, जिल्हा सचिव एम एच शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश घोडके, मुकरी सालार, प्राध्यापक इरफान शेख, साथी बशीर शेख, श्रीनिवास मेहत्रे, अकिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, प्राध्यापक इरफान शेख, साथी बशीर शेख, माकपचे राज्य सचिव डॉ उदय नारकर, सामाजिक कार्यकर्ते मुकरी सालार आदींनी सभेला संबोधित केलं। तर शहर मध्यमधील माकपचे उमेदवार नरसय्या अडम मास्तर यांनी आपले विचार मांडले। या प्रसंगी व्यासपीठावर नसीमा शेख, कामिनी अडम, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, प्राध्यापक अब्राहम कुमार, शंकर मेहत्रे, मोहम्मद हनीफ सातखेड, प्रहारचे जमीर शेख आदींची उपस्थिती होती। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। आता माझ्यासमोर खरा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा, तो माझा खरा स्पर्धक आहे। मी लोक आमच्या बाजूला आल्यामुळं आता ते स्पर्धक म्हणून राहिलेले नाहीत। ते 25,000 मतं घेतलं तर लई मोठी गोष्ट झाली। तर भारतीय जनता पक्ष स्पर्धक काही गोष्ट खरी असली तर मी तेलुगू समाज एक आहे ना, मी पद्मशाळी समाजाचा, मला मानणारे हजारो लोक आहेत, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, माझ्याकरता वाटेल ते करायला तयार आहेत। त्या लोकांनी 20 लाख रुपये मला निवडणूक निधी दिले, हे कशाचं लक्षण आहे? म्हणून आमची महाविकास आघाडीचं जर पाठिंबा मिळाला मग माझा स्पर्धक कोण राहतो?